ह्या प्रकरण 5 दिवस झाले. अजितदादा हे आमचे नेते होते पहिले, आजही आहे, उद्याही राहणार, शेवटी मैत्रीचे संबंध आहे. पण ह्या सगळ्या प्रकरणामध्ये शासनाच्या प्रक्रियेमध्ये अजितदादांना किती घेतलं जातं हा महत्त्वाचा भाग आहे, आणि त्यांचं किती ऐकलं जातं हेही महत्त्वाचा भाग आहे. हा विषय पहिला गंभीर आहे, कारण दादांना ह्याच्यामध्ये कुठल्या रोलला किती ठेवायचं, कुठला रोल दादांनी करायचा, हे रोलच दादांना अजून दिले नाहीत. आणि त्यामुळे दादांना प्रचंड दादांना आता अस्वस्थ आहे तिथं, आणि दादांच्या हातपाय बांधून दादांना पळायला लावलंय, पण ते काय पळू शकत नाही. म्हणून देवेंद्र फडणवीसांनीच निर्णय घेतला आणि त्यांनीच सांगितलं. दादांनी आल्यानंतर कुणाला तरी काहीतरी तंबी दिली का, दादाची भाषा दिसती का, दादाची भाषा लूज झाली, याचा अर्थ आहे की देवेंद्र फडणवीसांनी दादाचं पूर्णपणे हातपाय बांधून त्यांना त्या खुर्ची नेऊन बसवलं. काय तर दादा नाही बोलले आणि अधिकाऱ्यांना जर आदेश नाही दिले तर ते दादा कुठले, म्हणजे दादा आले काय बोलले का, काहीच नाही बोलले. ते दादा बोलले धंदेकरांनी पैसे कुठे घेतले पोरायला, हे दादांची भाषा नाही.